नमस्कार, विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्या सोबत शिवसेनेचे संघटक असे ते स्वतःला मानून घेणारे शिंदे गटाचे सध्या नेतृत्व करत आहेत शिवराम मध्ये. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. खरं तुम्ही पत्रकार आहे, निष्ठाची व्याख्या काय पुस्तकामध्ये काय कोणी दिली नाही. प्रत्येक पक्ष वेगवेगळी निष्ठा ठरवतं, पण मला जरा निष्ठाची व्याख्या जरा सांगून टाकता का, कारण माझ्या ज्ञानामध्ये तेवढी भर पडेल. ठीक आहे, आता तेवढं प्रबोधन मी करणार नाही. प्रश्न चांगला आहे. निष्ठा कशाला म्हणावी, ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी निष्ठेने काम करणं, त्याच्याशी एक निष्ठ राहणं, जो विचार आपण स्वीकारलेला असतो त्या विचारांशी आपण एक तत्वाने राहणं, त्या विचारांना आपल्या मनामध्ये अगदी निष्ठेने प्राणपणाने आपण त्यांना जपणं, ही एक अशी एक माझ्या दृष्टीने निष्ठेची व्याख्या होईल. आणि जे आता निष्ठेची भाषा जे काही मांडतायत आपल्या समोर आपल्या मुलाखती माध्यमातून मोठमोठे नेते, मी असं म्हणा का शब्दशूर वाची वीर असे पुढारी थोर थोर, एक असं एक कविता आहे. परंतु त्यांनी आत्मपरीक्षण करावं का आपण आता निष्ठावान म्हणताय. जेव्हा आपण शिवसेनेमध्ये काम करत होतात, संघटनेमध्ये काम करत होतात, अगदी धडाडीने अगदी जोरजोराने आरोळ्या ठोकत होतात, बोलत होतात, परंतु ज्या ज्या वेळेला निवडणुका लागल्या त्या त्या वेळेला आपली भूमिका काय राहिली हो यांची. पहिली, या मतदारसंघामध्ये जर शिवसेनेची गद्दारी कोणी केली असेल, शिवशक्तीच्या माध्यमातून कोणी उमेदवारी केली, त्या भरत भगतांनी आता राह या शिवसेनेला निष्ठा, या शिंदे गटाचे जे समर्थक आहोत आम्ही सर्व, त्यांना निष्ठा शिकवावी आणि स्वतः बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत हे म्हणावं, हे योग्य आहे का ते त्यांनी आत्मपरीक्षण करावं. मी यापुढे जाऊन म्हणेन का आज आपले जे कार्य सम्राट आमदार आहेत, सन्माननीय आमदार, आज त्यांनी जो विचार घेतलेले, काय विचार आहे त्यांचा, का या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे. विकास शिंदे गटाच्या लोकांचा होणार की आमदारांचा? नाही, जनतेचा विकास होणार आहे. आमदारांचा विकास ऑलरेडी निवडणुकीच्या पूर्वीच झालेला आहे, तो सर्व पाहत आहेत इथे. आणि जे काही आम्ही जो काही कार्यकर्ते आहोत त्यांचे समर्थक आहोत, हे बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेलो आहोत. मी वेगळ्या संघटनेत काम करत होतो. तुमचा विकास होणार नाही, आमचा विकास आम्ही स्वतः करू. जो काय आहे आमचा उद्योग धंद्यातून, प्रत्येक जण उद्योग धंद्यावाला माणूस आहे इथे. इथे कोणी रिकाम टेकडा नाहीये. जे बोलणार आहेत ते रिकाम टेकडे दिसत आहेत, समाज बघतोय. मोठमोठ्या वलगणा करतात, मोठमोठ्या बातम्या करतात. मी तेच म्हणतोय का, जे ते जे आमदार साहेबांच्यावर जे आरोप करतायत, खोके घेतले, पैसे घेतले, विकले गेले, गद्दार आहेत, बंडखोर आहेत, आता नेमकं यांच्या मनामध्ये काय आहे. परंतु आमदारांकडे मी पाहिलं, आमदार साहेब काय म्हणतात ते, का आमदार साहेब इथे हुकुमशाही चालवतात, इथे कोणाला विचार. परंतु मी तुम्हाला माहितीसाठी सर्वांच्या सांगतो, जनतेच्या समोर हे विषय गेलेला पाहिजे का, आजपर्यंत या मतदारसंघाला आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यासारखं नेतृत्व लाभलेलं नाही. जे लाभलंय हे या मतदारसंघाचं परमभाग्य आहे, कारण ते जे या जनतेला सर्वसामान्यापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या समस्या ऐकून घेतात, त्यांना प्रेम देतात. तो रोजचा इथं जो राजदरबार भरतो, पण एवढे तो जो बघताय, ऐका, जो बघतायत ते त्यांनी सुद्धा डोळ्यांनी पाहिलेले, तेही त्याच्यामध्ये सहभागी होते. अगदी आमदार साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसत होते. आणि आज ते बोलत आहेत का इकडे हुकुमशाही चालते. हुकुमशाही मोडीत काढायची, हुकुमशाही कोणाची हो, कशाला म्हणतात. जो नेता आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या जनतेला कधी विचारत नाही, स्वतःच चालवतो, स्वतः मिरवतो, त्याला हुकुमशाही म्हणते. महेंद्र शेठ थोरवे असे नेते आहेत. कसे नेते आहेत? असे नेते आहेत का ती सर्वसामान्य जनतेला बरोबर तर घेतायतच घेतायत, त्यांच्या समस्या जाणून घेतात, त्यांच्या समस्या सोडवतायत. ते संपूर्ण दिसते आज 350-400 कोटी रुपयाचा निधी, हे भूतोना भविष्यती. भविष्यात तर ते आणणार, पण कधी भूतकाळामध्ये झालंही नव्हतं, ते वर्तमान काळात आज या जनतेला बघायला मिळते. पाण्याच्या योजना असतील, रस्ते असतील, जे काही समाज मंदिरं असतील, जे 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 आवश्यक आहे, केटी बंधारे असतील, जे जे आवश्यक आहे, त्यासाठी या विकासाच्याच मुद्द्याचं मी तुम्हाला सांगतो का, ज्या विकासाच्या मुद्द्यावर आमदार साहेबांनी जो निर्णय घेतलाय, एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतलाय, त्याला आम्ही सर्वांनी समर्थन केलेलं आहे. आता तिथे अजूनही यांचं म्हणणं काय ते, का कोणी आमिषाला बळी पडलंय, कोणी पैशासाठी गेलंय. आता तेच सांगतो तुम्हाला, आमचं पॅकेज ठरलेलं आहे ना, कळमसाठी ठरलेलं आहे.
तर जवळजवळ 3 कोटीची या पॅकेज याच्यामध्ये कामं माझ्या ग्रामपंचायत मध्ये माझ्या 3 कोटीची कामं या आमदार साहेबांनी या वर्षात पॅकेज. मी ऑलरेडी यांच्याकडे आहे, मला पॅकेजचं काही आवश्यकता आहे. मी पहिल्या दिवसापासून आमदार साहेबांच्या सोबत आहे. सोबत आहे. तुम्ही जी निष्ठ्याची व्याख्या सांगितली, तुम्ही सुद्धा काँग्रेसमधून आला, राष्ट्रवादीत आला, पुन्हा शिवसेनेत होतो ना, आता शिंदे गटा, असा तुमचा प्रवास, तुमची निष्ठा कशी काय? माझी निष्ठा अशी आहे का, जी व्यक्ती या मतदारसंघाचा विकास करू शकते, जी व्यक्ती या मतदारसंघातील जनतेला आपलंसं करू शकते, आपलं म्हणून वागू शकते, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या अडीच अडचणीसाठी जी झटणारी जी व्यक्ती असते, त्यांच्या पाठीशी उभं राहणं, तिथं एकनिष्ठ राहणं, हीच खरी समाजसेवा ठरते, आणि समाजसेवा हीच खरी निष्ठा आहे. त्या दृष्टीने आम्ही आज स्वीकारलेला निर्णय आणि त्यांच्या त्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही जनतेपर्यंत त्यांचे विचार पोहोचवण्याचं काम करतोय. आपण पाहिलं असेल, आता म्हणतायत बरेचसे नेते म्हणतायत का गेले ते जाऊ दे, ओरबडून नेले, पळवून नेले, आमिष दाखवून नेले, असं काही घडलेलं नाही. मी फील्ड वर्क मध्ये काम करणार, ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे. आपण जाणता एका नया पैशाचंही देवाण घेवाण नाही, ऑफर नाही, ऐका, 50 खोके कोणी घेतले हो? आमदारांनी जे घेतले म्हणजे विकले गेले आमदार, असा आरोप आहे ना त्यांचा. जर विकला गेलेला माणूस स्वाभिमानी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसू शकतो किंवा कोणी बसू शकतो? विकत घेणाऱ्याला कोणी बसू शकतो? जे आरोप सध्या, अहो हे तथ्यहीन आरोप आहेत. काय मुद्दे आहेत कोणाकडं? आज या मतदारसंघामध्ये विरोधकांकडं किंवा जे अजून काही वेगळं चूल मांडून बसत आहेत ना, त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा बोलण्याचा नाही. आमदारांच्या आमदार साहेबांनी दिलेला यांना मोबाईल चालतो, यांना आर्थिक मदत दिलेली चालते, यांनी केलेली कामं चालत आहेत, आणि त्याच आमदार साहेबांनी नावं ठेवतात किंवा त्यांच्या विरोधात बोलतात. हे मित्र बघा, राजकारणाच्या पलीकडे मैत्री आहे ना. मी काय म्हणतो तुम्हाला, मित्र हे कुठलं मित्रत्व आलं? हे कुठलं मित्रत्व आलं? मांडीला मांडी लावून बसायचं, जे आपल्याला पाहिजे ते साध्य करून घ्यायचं, जी वेळ आली आपल्या मित्राची त्याच्या सोबत उभं राहायची, का मग वेगळं वक्तव्य करायचं असेल काय? आता त्याच्या हातामध्ये मिरवतोय ते दिसतोय आपल्याला, तुमच्या मुलाखतीमध्ये पण दिसत होता तो मोबाईल कुठला होता. काय लाखात काय मोजायचं? आता कोटीचा पण घ्यायला ते मागणी केली असती, आता त्यांचं म्हणणं आहे का? आमदार साहेब बबन दादांना गाडी देत आहेत, मोबाईल देत आहेत, तुम्हाला काय दिलं की काय नाही? मला दिलं ना, खूप दिलं साहेब. मी काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे, प्रामाणिकपणे काम केलं, सर्व जाणतात जनते. कधीही एका नया पैशाचा कधीही फायदा असा घेतलेला नाही. माझं प्रपंच, माझं कुटुंब, मी माझ्या स्वतःच्या मेहनतीने जे काय कमवतो त्याच्यावर चालवतो. त्यानंतर मी राष्ट्रवादीमध्ये काम केलं. आपण विचारलं प्रवास, राष्ट्रवादीमध्ये 8 वर्ष काम केलं. हो, राष्ट्रीय शिवसेना येते मग कसा? नाही नाही, पहिलं ह्या पूर्ण करतोय. मी राष्ट्रवादीमध्ये काम केलं 8 वर्ष प्रामाणिकपणे. 2009 आणि 2014ची निवडणूक रात्रंदिवस कष्ट करून त्यांच्यासाठी आम्ही काम केलं, पण त्यांनी काय दिलं हो आमच्या सारख्याला? काय दिलं? गाडण्याचंच काम केलं यांना. आता जे आहेत ना, त्यांच्या भूलथापाना बली पडून आमचे काँग्रेस शिवसेनेचे लोक त्यांच्या समोर त्यांना समर्थन करतायत का स्वतःला समर्थन घेतात? त्यांना कळणार नाही काय होणार ते, काय होणार ते कळणार नाही. आम्ही ओळखलेलं राष्ट्रवादीचं नेतृत्व आम्ही पाहिलेलं आहे, कोणाला काय देतं आणि कोणाला कुठे नेऊन गाडतंय त्या आम्हाला गाडण्याचा प्रयत्न केलेला. परंतु त्यांनी तो प्रयत्न समजला नाही, त्यांना समजणारही नाही. शिवराम बदेंनी जाणलं आणि वेळेत बाहेर पडलो आणि घोषणाही केली त्यावेळेला का हे नेतृत्व हटवणार म्हणजे हटवणार. तेवढी ताकद माझ्याकडे होती का माहित नाही, पण माझ्याकडे तो विचार होता, तो मी लोकांपर्यंत नेला त्यावेळी. आणि आता कसं बोलायच्या ओघामध्ये राहते, परंतु वेळेत बाजून झालो. आपण विचारला प्रश्न का आमदार साहेबांनी म्हणजे महेंद्र शेठ थोरवेंनी तुम्हाला काय दिलं? मला जे प्रेम दिलं, जो मान दिला, जो सन्मान दिला, जी प्रतिष्ठा दिली ती आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी दिली. तीन पक्षामध्ये नाही, काँग्रेसमध्ये होता, पण काँग्रेसच्या नेतृत्वाला नंतर मी लहान वाटलो. कुठेतरी पुढे जातून खच्चीकरण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. उगाच वादविवाद नको त्यावेळेला. भरत भगत यांना मी घेतलं काँग्रेसमध्ये, यांना काँग्रेसमध्ये मी घेतलेलं आहे, आणि मला हटवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. मग त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा उद्रेकी माणसाशी कोणाशी वाद घालणं शिवराम बदेचा स्वभाव नाही. ते वादात जाण्यापेक्षा आपण आपलं वेगळं व्हा, बाजूला चला म्हणून एक सुरेश लाड यांच्याकडे गेलो, काँग्रेस विचारांचाच एक पक्ष म्हणून. पण त्यावेळेला एवढी माझी अवहेलना झाली,
इतकी माझी गळचेपी झाली एवढं अपमानित करणं गेलं. परंतु राष्ट्रवादीत असताना सुद्धा असं हो, राष्ट्रवादीत असताना सुद्धा माझ्या विरोधात ग्रामपंचायतला मला पाडण्याचं काम त्यांनी केलं. का असं का? आता त्यांना काय माझ्याबद्दल वाटलं असेल. जनरल माणूस, जनरल माणूस एकदम प्रामाणिकपणे काम केलं. कधी एक नया पैशाचा एक रुपयाचं काम, त्यांच्याकडून एक रुपयाचं काम सुद्धा घेतलं नाही. का पाडलं ते त्यांना माहिती. परंतु त्यांनी मला पाडण्याचा जो चंग बांधला, ठीक आहे मी पडलो तिथे, थोड्या मत अवघ्या थोड्या मतांनी मी पडलो, पण त्यानंतर मी पण चंग बांधला. मी तर लहान ग्रामपंचायत सरपंचाला होतो, ते पडलो ठीक आहे पाडलं, त्यांचं त्याच्यामध्ये समाधान झालं. पण माझं समाधान याच्यात होतं का, 2019 निवडणुकीमध्ये सुरेश लाडांना घरी बसवायचं. मग ते जे काय मला करायचं माझ्या पद्धतीने तेवढं केलं, ते काय मीच केलं असं नाही, संपूर्ण जनतेने केलं. तो काय माझा विचार होता माझ्या भागामध्ये पसरायचा, तो मी पसरला, त्याचा त्या भागामध्ये परिणाम झाला आणि आज त्याचं मला समाधान नक्कीच लाभलं. परंतु आत्ता आमच्या ज्या पक्षाचे शिवसेनेचे जे काय आता समजा राहिलेले लोक आहेत, काय नेते आहेत, जे काय मुलाखती देत आहेत ना टीका करतायत, हे सगळं राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सांगण्यावरून हे मॅनेज आहे. कारण ते प्रश्नच नाही. कारण ते तर्क जरी लावला ना तरी तोच निघतो त्याच्यातून, कारण ही भाषा त्यांची नाही. जर मी तुमच्या मांडीला मांडी लावून रोज जर बसतो तुम्हाला विचारत, आता मी सांगतोय ना तिघांना, तिघांनाही आम्हालाही, संतोष शेट असतील, भाई गायकर असतील, मी नाव घ्या, आमदार साहेबांनी या आम्हाला बोलून कुठलाही निर्णय विचारून घेतल्याशिवाय, सल्ला मसलत केल्याशिवाय कधीही घेतला नाही. आम्हाला निर्णय घेतला नाही, नुसतं गुवाहाटीतून फोन केला कसा आहे काय, तो विषय वेगळा आहे. हा विषय वेगळा आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण 45 आमदार शिवसेनेचे, 10 आमदार अपक्ष, तेही शिवसेनेचे, अशा 50 लोकांनी हा व्यापक एवढा मोठा निर्णय घेतला. तो आमच्यापर्यंत आम्हाला विचारायलाच पाहिजे, एवढं काही आपण बालिश किंवापणा करू नये, बोलू नये. कारण जो एवढा मोठा निर्णय तिकडे झाला, काय निर्णय झाला तो, का कुटुंब प्रमुख यांचं कुठली दाद फिर्याद घेत नाही. आपला जो घेऊन बसलेले मित्र पक्ष म्हणून त्यांना आवडणारा, मला तर राष्ट्रवादी आवडली नव्हती, मी तुम्हाला खरं सांगतो झालं. परंतु साहेबांना आम्ही विचारल्यानंतर आमदार साहेबांना सुरेश लाडा आवडले नाही, त्यावेळेला राष्ट्रवादीची विचारधाराच आवडली नाही. सुरेश लाडांच सह वाटलं होतं काँग्रेसच्याच विचारांचा एक पक्ष आहे म्हणून, परंतु तसं नाही. ते सर्व ढोंगी आणि मतलबी लोकांचा पक्ष आहे, हे मी अगदी जवळून पाहिलेलं आहे. कारण माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला साधं एक पद देऊ शकले नाही कधी, पक्षामध्ये उमेदवारी देऊ शकले नाही. मी काम कधी मागितलं नाही, पैसे कधी मागितले नाही, तो माझा स्वभाव नाही. नाही मी आजही कोणाकडे मागत नाही, ती अपेक्षाही करत नाही. परंतु आता जे बोलतायत का बाबा काही आमिषाला बोली पडून गेलेले आहेत, काही कामं अडकलेली आहेत, आमचं काय तसं अडकलेलं नाही. आमचं अडकलंय फक्त काय, एकामेकाची मन अडकलेलं आहे. आणि त्यांचं जे काम आहे ना आमदार साहेबांचं, आमदार म्हणून त्यांना थोड्याच अवधीमध्ये लोकांनीच पदवी दिली का, कार्यसम्राट आमदार. कार्य दिसतंय ना, यापूर्वी पण कार्यसम्राट आमदार लावत होते माजी आमदार का इतर, परंतु कार्य कुठं दिसत होतं? लोकांना चालायला, गाडी चालवा, रस्ते नव्हते, पाणी प्यायला मिळत नव्हतं, काय होतं कुठलंही नव्हतं. परंतु आता ह्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढ्या सोयी सुविधा, रस्ते किती चांगले झालेले आपण पाहतात, म्हणून कार्य दिसतंय. मग खऱ्या अर्थाने कार्यसम्राट आमदार हे महेंद्र शेठ थोरवेच आहेत. त्यांचे विचार जे आहेत विकासाचे, तेच आम्हाला आवडतात, म्हणून ते स्वीकारलेले आहे. आगामी काळामध्ये कर्जत खालापूरची तुमच्या संघटनाची जबाबदारी दिलेली आलेली आहे, जी संतोष भोईरांकडे होती. आगामी काळामध्ये शिंदे गटाचे सदैव प्रतिनिधित्व करताय, पक्ष कसा वाढवणार? पक्ष वाढवायचा तुम्ही विचारताय प्रश्न. ऑलरेडी पक्ष संघटना ही महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण एकवटलेलीच आहे. सर्व महेंद्र सेनाने शिवसेना, शिवसेना ही शिवसेनाच आहे की वेगळी काय, आता गट बोलतो फक्त आपण. महेंद्र शेठचा काय वैयक्तिक पक्ष म्हणून नाही आहे हे, महाराष्ट्रातल्या संपूर्ण या सगळ्या आमदारांनी स्वीकारलेलं, म्हणजे शिंदे साहेबांनी स्वीकारलेलं वंदनीय बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे पुढे घेऊन जाण्याचा जो विचार स्वीकारलेले, जो मार्ग पत्करला, त्या मार्गावर आमचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली जी संघटना आज आम्ही काम करत आहोत, दिवसेंदिवस आपण पाहता रोज कोण नाही कोण येऊन समर्थन करतात. राष्ट्रवादीतले लोक येतात, शेका पक्षाचे लोक येतात आणि प्रवेश करतायत. कारण का? तर त्यांना जनतेला काय पाहिजे, लोकांना काय पाहिजे, गावाचा विकास झाला पाहिजे, या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे, आपल्या अडीअडचणींना
सपोर्ट करणारा, आपल्या अडीअडचणी जाणून घेणारा, सोडवणारा नेता पाहिजे. ते फक्त एकमेव महेंद्रशेठ थोरवे आहेत आणि त्यांच्याकडे सातत्याने लोकांची रीग लागलेली आहे. आमचं काम मी तुम्हाला सांगतो संघटना वाढवण्याचं अतिशय सोपं आहे, कारण आमचा नेता सक्षम आहे, सर्वार्थाने सक्षम आहे. आम्हाला काळजी करण्याचं कारण नाही, कारण त्यांचे जे विचार आहेत तेच आम्हाला फक्त लोकांपर्यंत पोहोचवायचे आणि लोक आपोआप ते स्वीकारत आहेत, कारण ते चांगले लोकांच्या फायद्याचे आहेत. लोक काय स्वीकारतात, फायद्याचं स्वीकारतात. कोणतरी कुठेतरी गल्ली बोळात किंवा कुठेतरी स्टेजवर राहून ओरडेल बोलेल आणि सांगेल का मोठमोठ्या गप्पा मारेल, तर त्याला काही तथ्य नसते. मी तुम्हाला म्हटलं एक कवितेचा एक संदर्भ दिला होता, का शब्द शूर वाची वीरायचे पुढारी थोर थोर जयी प्रेतांचा बाजार बोलविला. ही बाबा बोरकरांची कविता आहे. यांच्या बोलण्यातून काय ना उद्रेकी बोलणं, काय असुरी आनंद घेणारा, कोण बाप काढतोय, काय बाप काढण्याचे, बापाचा फोटो लावाना मत मागा. अजून मत मागायला कोणी गेलेला नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्राचेच नव्हे तर या अखंड हिंदुस्थानाचे दैवत आहेत. ते कोणाचे वैयक्तिक प्रॉपर्टी नाही, कुठल्या पक्षाचीही नाही. कुठल्याही पक्षाचा नेता त्यांचं फोटो लावून त्यांचं त्यांना पूजनीय मानू शकतो. तसंच आम्ही बाळासाहेबांना मानतो आणि त्यांना ते मानणार, त्यांचा फोटो वापरणार म्हणजे आदराने आम्ही स्थापित करूनच त्यांचा विचार घेऊन जर पुढे चालायचे. आपलं जर आयडॉल जर जे आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला त्यांना घेऊनच चालणं आहे. त्याच्यामुळे ती भाषा कोणी करू नये. कारण कर्जत मतदारसंघ अशी पूर्वी एवढी भाषा कोणी करत नव्हतं. मतदारसंघ एका प्रत्येकाचे नातेवाईक असतात, सगळे मित्र परिवार असतो, असे प्रत्येकजण भाषा करायला लागलाय. आगामी काळामध्ये कर्जतचं कसं काय होणार? बरं, कर्जतचं आता बरोबर आहे, तुम्ही एक हा चांगला प्रश्न विचारलेला आहे. कारण एकमेकाचं भरत बघत आज तुम्हाला मुलाखत दिलंय. माझे नातेवाईक आहेत, मित्र आहेत. बाबूशेठ घारे माझे नातेवाईक पण आहेत, मित्र आहेत. उत्तमशेठ कोलंबे जवळचे नातेवाईक आहेत आणि मित्र पण आहेत, चांगले मित्र आहेत. परंतु त्यांनी जे वक्तव्य केलं ना ते अशोभनीय आहे. स्वतः कलंकित असणाऱ्या माणसांनी दुसऱ्यावर शिंदोडे उडवण्याचा प्रयत्न करू नये, ते आपल्याला शोभत नाही. कारण का, त्यांना बघा, शिवसेने पक्षामधून ते जिल्हा परिषदला त्यांना उमेदवारी दिली, ते निवडून आले, जिल्हा परिषदमध्ये सभापती अर्थ आणि बांधकाम सभापती झाले. आणि त्या सभापतीच्या कालावधी शेवटच्या कालावधीमध्ये काय झालं, त्यांना अटक भ्रष्टाचाराच्या म्हणजे लाज घेताना अटक व्हावी लागली. ठीक आहे, ते मुद्दा संपला का नाही, परंतु तरीही शिवसेना या पक्षाने म्हणजे महेंद्र शेठ थोरवे यांनी त्यांना सन्मानाने तालुका प्रमुख पदाची जबाबदारी देऊन सन्मानित केलं. हे सगळे मुद्दे काढायची काय गरज आहे? नाही, आम्हाला अडचण काही नाही, परंतु ते जे बोलले आजही प्रेम आहे त्यांच्यावर, फक्त त्यांच्या मुद्द्यावरच मी बोलतोय. कारण त्यांनी बोलायला नको होतं, कारण त्यांनी दाढी कुरवाळली म्हणजे आनंद दिघे होत नाही असं नाही. एकनाथ शिंदे साहेब म्हणजे आनंद दिघेंची एक प्रतिमा आहे. कारण त्यांनी जे काम केलं, जे एकनाथ शिंदे साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जे घडले, ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या विचारांखाली, त्यांच्या आदेशानेच घडले. आणि ते त्यांच्याप्रमाणे जर फक्त दाढी काय कोणीही ठेवत आहे, बरोबर आहे, हा, तर त्या हे बोलणं उचित नाही. आज ते महाराष्ट्राचे नेते नाही, मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री, सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या बद्दल आपण काय बोलावं याचं भान प्रत्येकाने ठेवायला पाहिजे. ते त्यांनी ठेवायला पाहिजे, परंतु त्यांनी ते ठेवलं नाही. याच्यावर मला एक आक्षेप आहे, अशोभनीय आहे. त्यांनी ते कृत्य बरोबर केलं नाही. अशा ज्या पद्धतीने जे आहे ते चाललेलं आहे ते योग्य नाही. आणि त्यांच्या त्या भूलथाप आहेत. आता मी तुम्हाला खरं सांगतो, सर्वसामान्य शिवसैनिक क्रमाक्रमाने रोज आमदार साहेबांना येऊन भेटून आणि आपला पाठिंबा जाहीर करतायत. गुप्त मार्गाने भेटतात, नाही गुप्तने, अगदी ओपन येत आहेत. ओपन भुयारी मार्गाची आवश्यकता काय? ओपन माइंडेड माणूस महेंद्रशेठ थोरवे म्हणजे ओपन माइंडेड. काय त्यांच्याकडे गुप्त नाही, काही खलबता नाही. तुम्हाला सांगतो बघा, जर आम्ही कधी बसलो, कितीही सिरियसली विषय असेल, गुप्त नाही. आमच्या समोर घेणार अधिकारी जरी आले कुठल्या विकास कामांच्या प्लॅनिंग साठी, तर आम्ही असू पदाधिकारी, तर आमच्या समोर घेणार. कुठला कार्यकर्ता काही करायचं असेल तर आम्हाला विचारून करणार, निर्णय घेणार, कोणाला घ्यायचं कोणाला पूर्वीपासून पडती बाजू नाहीच आहे, वाटते असं तसं नाहीये. फक्त काय केलं, विरोधक कोण, राष्ट्रवादीवाले, हे एक गेम प्लॅन रचण्याचा प्रयत्न करतायत. कोणाला घेऊन, आमचे जे उर्वरित शिवसैनिक दोन तीन जे आहेत नेते म्हणवणारे,
आता नेतृत्व करायला माणसाच्या पाठीशी बळ असावं लागतं, कोणाचं जनमताचं. आता जे बोलणारे तुमच्या समोर येऊन बोलले, त्यांचं जनमत जर आपण बघितलं, त्यांची सामाजिक प्रतिमा जर बघितली, तर मी सांगण्यासाठी की कशाचं सांगायला पाहिजे, माझ्या तोंडाने सांगण्याची गरज नाही. जनता जाणते आणि आमदार साहेबांच्यावर तुम्ही टीका करताय, तर आमदार साहेब काय करताय ही जनता बघते आणि ती जनता त्यांना स्वीकारते ना. हे होते शिवराम बदे, त्यांनी आपली पक्षाची भूमिका मांडलेली. आगामी काळामध्ये कर्जत खारापूर मतदारसंघामध्ये अधिकाधिक पक्ष पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत आमदार महेंद्र थोरवे. हे विकासाचं मॉडेल घेऊन जात आहेत असं त्यांच्या मुलाखतीतून ते स्पष्ट करतायत. धन्यवाद तुम्ही आमची खास बातचीत केली.